Now they have given some words. What's up? Just read it. Use. What's up? Use letters to form words. इथे अक्षर वापरायची आहे, इथे अक्षर लिहायची आहे आणि शब्द बनवायचा आहे. ओके, समजतंय सगळ्यांना? वाचाय काय आहे? कोण वाचणार आहे? स्नेहल. हा स्नेहल. मॅन म्हणजे काय? म्हणजे काय? माणूस. माणूस. मॅन म्हणजे माणूस, मुलगा किंवा माणूस. मॅन म्हणजे माणूस. बॉय म्हणजे मुलगा, मुलगा. आणि मॅन म्हणजे माणूस, मोठा माणूस. ओके, नेक्स्ट इथे कोणतं अक्षर येईल? अंकुश बोल. अंकुश. टी. काय? टी. काय काय मला आवाज नाही. परत के. टी. के. के. काय काय मला कळलं नाही. ची. सी. सी येईल पाहिजे. नाही. स्नेहल. स्नेहल. यू हॅव टू फॉर्म मिनिंगफुल वर्ड. ओके, स्नेहल. स्नेहल. हा, व्हेरी गुड. ने. एन. काय इथे? एन. 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 नेट म्हणजे जाळी. बरोबर. नेट. हा, बॅडमिंटन खेळण्यासाठी जी मध्ये जाळी असते ना, नेट. अंकुश. अंकुश कळलं का तुला? नेट. नेट. एन. नेट. नेट म्हणजे जाळी. ओके, नेक्स्ट वर्ड. आय दिलं इथे आणि इथे अक्षर टाकायची आहे. सांगा काय येईल इथे? यू हॅव टू फॉर्म वर्ड्स, मिनिंगफुल वर्ड्स. उपेंद्र विचार कर, मागच्या वर्षी झालेत सगळे शब्द. अंकुश काय शब्द बनवणार? आय आहे इथे आणि इथे अक्षर घालायचंय. हा स्नेहल बोल. हा, व्हेरी गुड. पिन. पिन. सोप आहे ना? काय येईल इथे अक्षर सांग. स्नेहल इथे काय येईल? स्नेहल. पी. आणि इथे एन. पिन. ओके, नाव नेक्स्ट. हे तर सोप आहे अंकुश, तुला आलंच पाहिजे. सोप आहे. ओ दिलेला आहे. बरोबर स्नेहल. थांब अंकुश. थांब स्नेहल. थांब अंकुश बोल. अंकुश ओ आहे मध्ये इथे आणि इथे अक्षर लिहायचे. सोप्प एकदम. उपेंद्र मागच्या वर्षी शिकवलंय ना. हा बरोबर बोल. अंकुश बोल. आवाज आवाज. पॉट. 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 पी ओ टी. पॉट म्हणजे भांड किंवा पातेलं, त्याला आपण पॉट म्हणतात. पॉट म्हणजे मडक किंवा भांड, पातेलं. पॉट. पॉट. उपेंद्र लक्ष दे हा. नेक्स्ट. यू दिला इथे आणि इथे अक्षर पाहिजे. बरोबर. व्हेरी गुड. सोप एकदम. कप. अंकुश कप. कप काय येईल इथे? स्नेहल बोल. अक्षर काय?
ची सी हाँ कप कप वेरी गुड स्टेहन नेक्स्ट ए आणि ई दिला इथे आणि इथे पाहिजे अक्षर हे तर खूप सोपं आहे सांगा एकदम सोपं पूर्ण शब्द सांग काय 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 ए इथे काय येईल सांगा येतय किती सोपं आहे उपेंद्र कुठे गेलास अंकुश मी सांगू नेम नेम नाव लिहितो ना आपण नेम एन ए एम ई नेम अंकुश दिसतंय का नेम म्हणजे नाव नेम कळलं नाव नेक्स्ट ई ई हे थोडेसे मोठे शब्द आहेत काय बनणार याच्यापासून शब्द हिअर एच ई आर ई हिअर हिअर म्हणजे इथे हिअर एच ई आर ई हिअर म्हणजे इथे देअर म्हणजे तिथे हिअर कळलं देन आय ई दिलेलं आहे इथे काय येईल नाईस 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 तो मोठा शब्द आहे आईस्क्रीम मोठा शब्द आहे आय सी ई सी आर ई ए मोठा शब्द आहे नाईस एन आय